नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुक विथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल मटार पनीर। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोटे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघा तुम्ही पाहू शकता मी कांदा कशा प्रकारे भाजलेला आहे। तो आता आपण कांदा काढून घेऊयात आणि आपण आता खोबरं भाजून घेऊया। खोबरं सुद्धा आपल्याला लालसरच असं भाजायचं आहे। आपण मिरची पण टाकूया त्याच्यामध्येच। खोबरं आणि मिरची मी एकत्र भाजून घेत आहे। खोबरं काढून घेऊया। आता आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव लागते आणि भाजीचा वास येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भाजून टाकायचं आहे। किंवा जर तुम्ही कच्चे टोमॅटो आणि कांदे वाटले मिक्सरमधून तर ते कढईमध्ये तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। इथे मी मटार घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट ठेचून घेतलेली आहे आणि मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आत्ता भाजलेलं मिश्रण। आता आपल्याला इथे गिट्स कंपनीचं मटार पनीर मसाला जो आहे तो आता आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचा आहे। आपल्याला आता याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, हवं तर दुधाची सायसुद्धा तुम्ही टाकू शकता। मी दुधाची सायसुद्धा टाकलेली आहे आणि चमच्याने हे आता मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, गाठी राहिल्या नाहीत पाहिजे। मसाला छान मिक्स झालेला आहे, आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या मी तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं जास्त वापरायचं, 1/2 चमचा जिरी छोट्या चमच्याने, 1 चमचा अद्रक लसूण ओबडधोबड खलबत्त्यामध्ये कुटलेला, हे चांगलं तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे छानपैकी, मस्त खमंग असा वास सुटेपर्यंत। इथे मी मसाले घेतलेले आहेत। आता आपण जे टोमॅटो कांदा खोबरं आणि मिरची भाजून घेतलेले आहे त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे तेलामध्ये। हे सगळं तेलामध्ये आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकूया। तर बघा ग्रेव्ही छान मस्त अशी भाजलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर मसाला टाकताना सगळ्यात अगोदर मी इथे आपला जो घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे, लाल तिखट 1.5 चमचा टाकणार आहे। आम्हाला थोडंसं जास्त तिखट लागतं त्याच्यामुळे मी तिखट जरा जास्त टाकलेलं आहे, हवं तर तुम्ही फक्त लाल मिरच पावडर टाका। अर्धा चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हे मसाले सगळे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। ग्रेव्ही तेलामध्ये छान अशी भाजलेली आहे, मस्त परतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे। तो वाटाणा आपल्याला ग्रेव्ही भाजत असतानाच टाकायचा आहे जेणेकरून लवकर वाफवला जाईल। आता आपण 1-5 मिनिटे झाकून ठेवूया। एक वाप द्यायची आहे आपल्याला। तर बघा वाटाणा छान असा वापरलेला आहे,
कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण साइडला पाणी गरम करायला ठेवूया भाजीसाठी। गरम पाण्याने एक वेगळी चव लागते। आता आपण पनीर टाकूयात। पाव किलो पनीर आहे। पनीर मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे। थोडंसं अजून चवीपुरतं मीठ टाकूयात। मग अशी टाकलेला आपण ग्रेव्ही भाजण्यासाठी टाकलं होतं थोडंसं। आता जो आपण मसाला मिक्स करून ठेवलेला होता गिट्स कंपनीचा मटर पनीर मसाला तो टाकायचा आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा मसाले आणि पनीर एकजीव झालेला आहे। आता आपण गरम पाणी टाकूयात। ज्या वाटीमध्ये आपण मसाला मिक्स केला होता त्याच वाटी आता आपल्याला इसळून टाकायची आहे। मिक्सर आणि वाटी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या भाजीनुसार ॲडजस्ट करू शकता। पनीरची भाजी ही थोडीशी दाटसरच असते, जास्त पातळ नाही करायची। लागेल एवढं पाणी मी भाजीसाठी टाकलेलं आहे। भाजी दिसताना जरी पातळ दिसत असेल तरी पण ही शिजल्यानंतर छान मिळून येते। एकदा आपण चांगले मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला 10 मिनिटे मंद आचेवरती झाकून ठेवायचं आहे। तर बघा 10 मिनिटांनंतर आपला मटर पनीर तयार आहे। तर बघा भाजीला छान अशी तरी आलेली आहे आपल्या पनीरच्या आणि मस्त झालेला आहे मटर पनीर। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील। तर आता आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली। तर बघा भाजी छान अशी मिळून आलेली आहे आपली। मटर पनीर ढाबा स्टाईल मटर पनीर मस्त झालेला आहे। वास सुद्धा खूप छान येत आहे, दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।